महाराष्ट्रातील कीर्तन क्षेत्रात ख्यातनाम असलेले इंदोरीकर महाराज गेल्या काही महिन्यांपासून वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत आले होते. पुत्रप्राप्तीसंदर्भात कीर्तनात केलेल्या वक्तव्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने संगमनेरच्या दिवाणी न्यायालयात गुन्हा दाखल केला होता. याविरोधात इंदोरीकर महाराजांनी संगमनेर येथील जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती. गेली काही महिने सरकारी पक्ष आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती विरोधात इंदोरीकर महाराज असा युक्तिवाद सुरू होता. अखेर या खटल्याचा निकाल देत जिल्हा सत्र न्यायालयाने दिवाणी न्यायालयात दाखल केलेला खटला रद्द ठरवल्याने इंदोरीकर महाराजांना मोठा दिलासा मिळालाय. खालील कोर्टाने इंदोरीकर महाराजांविरुद्ध PCPNDT कायद्याचे सेक्शन 22(1) आणि 22(2) प्रमाणे प्रोसेस इश्यू केली होती. तर त्या प्रोसेस इश्यूच्या अगेन्स्ट रिव्हिजन अर्ज आम्ही दाखल केला होता. तो आज माननीय सेशन कोर्टाने अर्ज मंजूर केला, आमचा रिव्हिजन अर्ज, आणि खाली प्रोसेस इश्यू जी ऑर्डर केली होती ती रद्द केली. कोर्टाच्या म्हणण्याप्रमाणे आणि आमच्या या आर्ग्युमेंटप्रमाणे किंवा केसच तशी वस्तू होती की इंदोरीकर महाराज जे काय बोलले तर ते कुठल्याही जाहिरातीचा भाग नव्हता. सेक्शन 22(1) आणि 22(2)मध्ये जाहिरात करण्यासाठी तसं बोलावं लागतं गर्भलिंग निदानाच्या संदर्भात, तर त्याप्रमाणे काही ते जाहिरातीमध्ये बसत नाही. दुसरी गोष्ट अशी, महाराज काय जे बोलले तर ते जे BMSला म्हणजे आयुर्वेद कॉलेजला जे सिलॅबस आहे त्या सिलॅबसमध्ये चरक संहिता असेल, त्यानंतर सुश्रुत संहिता असेल, त्यानंतर वाग्भट संहिता असेल, त्यातले ह्या तिन्ही ग्रंथामध्ये त्या तिन्ही संहितामधले जे संस्कृत आहे त्याचाच बोध आहे, त्याच्या व्यतिरिक्त बोललेलं नाही, त्यामुळं हा गुन्हा होत नाही. कारण डॉक्टर बालाजी तांबे यांच्या 784/2016 या केसमध्ये माननीय नामदार उच्च न्यायालयाने हे धरलं की आयुर्वेदाचं सिलॅबसमध्ये जे वक्तव्य आहेत ते वक्तव्य हे गुन्हा होत नाही आणि जाहिरातीसाठी तर निश्चितच नाही. जाहिरात करण्यासाठी जे त्या PCPNDT कायद्यामध्ये जो क्रायटेरिया दिला आहे तर त्या कायद्या त्या क्रायटेरियामध्ये सदरचा गुन्हा बसत नाही, अशा प्रकारे रिव्हिजन अर्ज मंजूर केला आहे. आता आजच्या निकालानंतर खालच्या GMFC कोर्टामध्ये किंवा मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये जी केस दाखल केली ती खारीज झाली, ती रद्द झाली. आता सरकार पक्षाला जर ह्या निकालाच्या विरुद्ध वरती जायचं असेल तर त्यांना हायकोर्टामध्ये माननीय उच्च न्यायालयात जावं लागेल आणि मग ह्या हुकमाला त्यांना चॅलेंज करावं लागेल. जर तिथं जर मंजूर झालं तर ती केस पुन्हा रिवाईव्ह होईल, ती केस पुन्हा चालू होईल. जर ते पुन्हा त्यांचं जर वरचं डिसमिस झालं तर केस डिसमिस झालीच आहे, त्यांची खालची केस रद्द झालीच आहे खालच्या काय कोर्टाची. आमची लढाई कोणा व्यक्तीविरोधात नसून प्रवृत्तीविरोधात आहे. अशा प्रवृत्तींना वेळीच पायबंद घालायला हवा यासाठी या निर्णयाविरोधात हायकोर्टात जाणार असल्याचं अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या रंजना गवांदे यांनी म्हटलंय. कोर्टाने असं गृहीत धरलंय की जो आमचा दावा होता की याच्यामध्ये जाहिरात केली आहे इंदोरीकरांनी, त्या कायद्यामध्ये ज्या जाहिरातची जी व्याख्या केली आहे त्याच्याप्रमाणे हा गुन्हा केलेला आहे की अमुक तिथीला मुलगा जन्मलेल तर अमुक तिथीला एकत्र आलात तर मुलगी जन्मेल हे सांगून जी जाहिरात केलेली आहे तर ती कोर्टाने गृहीत न धरता बालाजी तांबेंच्या केसवर चा आधार घेऊन त्यांनी त्यांना निर्दोष ठरवलेलं आहे. थोडक्यात म्हणजे ह्या स्टेजला त्यांनी निर्दोष ठरवलेला आहे. तर मी असं म्हणेल, निकाल झाला, न्याय झाला की नाही आपण समस्त जनता ठरवेल आणि हा लढा जो आहे हा इथे संपणार नाही. हा खऱ्या अर्थाने आता ह्या निकालामुळे याला जास्त जोर येईल, जास्त बळकटीने आणि जास्त प्रभावीपणे हा लढा चालू राहील. आणि ह्या ज्या प्रवृत्ती आहे हा प्रवृत्तींच्या विरोधातला लढा आहे, हा कुठल्या एका व्यक्तीच्या विरोधातला लढा नाही आहे. तर ह्या प्रवृत्तींना नष्ट करण्यासाठी आणि ह्या प्रवृत्ती पुन्हा फोफावल्या नाही पाहिजे याच्यासाठी आम्ही निश्चित काम करत राहू. आणि हायकोर्टात आता याच्या ह्या निकालाच्या विरोधात ह्या अन्यायाच्या विरोधात आम्ही हायकोर्टात जाऊन नक्कीच यशस्वी होऊ आणि हायकोर्टात म्हणजे हे वरपर्यंत हा लढा चालू ठेवणार आहे आम्ही. दिवाणी न्यायालयात जो खटला दाखल होता तो आता ऑटोमॅटिकली रद्द झालेला नाही. आज मी याच्यात तातडीने अर्ज दिलाय की हा जो निकाल झालेला आहे हा एक महिन्यासाठी स्थगित ठेवण्यात यावा की जेणेकरून आम्हाला हायकोर्टातून आदेश आणू आम्ही की जो खालचा जो आदेश आहे तो तसाच ठेवण्यासाठीचा आदेश आम्ही हायकोर्टातून आणणार आहे त्याच्यासाठी. म्हणून आज जरी हा निकाल झालेला असला तरी खालच्या कोर्टातला जी ऑर्डर आहे ती संपुष्टात आलेली नाही, तो माझा अर्ज कोर्टाने मान्य केलेला आहे आत्ताचा.
इंदोरीकर महाराजांना मोठा दिलासा मिळाल्याने समर्थकांनी पेढे वाटून आपला आनंद साजरा केलाय, तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जाणार असल्याचं म्हटल्याने या प्रकरणात पुढे काय होतं हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे. मात्र जिल्हा सत्र न्यायालयाने इंदोरीकर महाराजांविरोधातील खटला रद्द केल्याने महाराजांना मोठा दिलासा मिळालाय. माय न्यूज ब्युरो, संगमनेर.